रेडियल एक्सेलरेशन किंवा एक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे आर्टिकल आपण पाहत होतो. एक्सेलरेशन इन यूसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही एक्सेलरेटेड मोशन असते हे प्रूव्ह केलं होतं आपण. कारण का व्हेलॉसिटी जी आहे ना व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो त्याची डायरेक्शन ती व्हेक्टर क्वांटिटी आहे त्याची डायरेक्शन क्षण क्षण बदलत असते इन्स्टंट प्रत्येक इन्स्टंट. इथं अशी आहे इथे गेल्यानंतर अशी होणार 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 आहे. आणि जरी त्याची मॅग्निट्यूड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे हळदीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते पण जरी मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असली तरी डायरेक्शन मात्र काय असते बदलते ना प्रत्यक्षपणे. आणि व्हेक्टर क्वांटिटी ची डायरेक्शन बदलली किंवा मॅग्निट्यूड बदलली किंवा दोन्ही गोष्टी बदलल्या तरी बदलते. ओके आणि म्हणून व्हेलॉसिटी बदलते आणि व्हेनेवर देअर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी देअर इज अ एक्सेलरेशन असतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक्सेलरेटेड मोशन मग ह्या एक्सेलरेशनचा फॉर्म्युला लागला होता आपण मायनस ओमेगा स्क्वेअर काय आला होता हा हा फॉर्म्युला मी व्हेक्टर स्वरूपात लिहित नाही व्ही इंटू ओमेगा आला होता किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर आला होता किंवा आर ओमेगा स्क्वेअर असा होता. असे तीन प्रकारे फॉर्म्युले काय केले आपण स्केलर क्वांटिटीच्या स्वरूपात व्हेक्टर पण लिहिले होते आपण ते ठीक आहे. तर हाच फॉर्म्युला आपल्याला आता कॅल्क्युलस मेथडने काढायचं. कॅल्क्युलस मीन्स ज्या डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे असतं अशा मेथडने काढायचं ठीक आहे. तोच फॉर्म्युला असेल म्हणून परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो डिराइव एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बाय कॅल्क्युलस मेथड. बाय कॅल्क्युलस मेथड जर म्हटलं असतं तर तुम्हाला याच मेथडने काढला पाहिजे आता जे आपण घेणार आहोत त्याच मेथडने. हा त्यांनी जर काय म्हटलं नाही फॉर्म्युला काढा म्हटलं तर ठीक आहे मग कुठल्याही पद्धतीने मी काढू शकता या दोन पद्धती दिली आहेत परवा झालेली शुक्रवारी झालेली पद्धत आणि आताची ही घेणार आहोत आपण. आता या कॅल्क्युलस मेथडनी हा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला कसा काढायचा हे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायचं असेल तर दोन बेसिक गोष्टी माहीत पाहिजे आणि त्या बेसिक गोष्टी अकरावी मॅथमॅटिक्सचे त्यांनी सांगतोय अगोदर ते क्लिअर करतोय अगोदर मग या आर्टिकल कडे जाऊया तर हे आर्टिकल्स काढणार बघूया त्या बेसिक गोष्टी काय आहेत. तर ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे हा वाय ऍक्सिस आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि हा एक्स ऍक्सिस आहे. इथे एक पॉइंट आहे पी नावाचा हा जो पॉइंट आहे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय आहे. याचा अर्थ काय या पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहेत याचा अर्थ काय की इथून जर लंब टाकला तर हे जे अंतर असतं स्केल असतं ना 1, 2, 3, 4 वगैरे वगैरे तिथे जे स्केल असतं ना तिथला जो आकडा तिथे लिहिला असतो ना समजा इथे 4 आला असतो एक्स पॉइंट 4 आला असतो ही लांबी 4 झाली पडते हे लक्षात घ्या ठीक आहे. आणि इथून जर वाय ऍक्सिस जर परपेंडिक्युलर टाकला तर ही लांबी वाय झाली म्हणून त्याला वाय कोऑर्डिनेट वाय असतो तर ही लांबी वाय आहे ही लांबी एक्स आहे. पुढे पोझिशन वेक्टर शिकवलं होतं मी तुम्हाला पोझिशन वेक्टर शिकवलं होतं पोझिशन वेक्टर कशाला म्हणायचं तर एखाद्या पॉइंटची पोझिशन सांगायची असेल तर कशात जर रेफरन्स मानावं लागणार पाहिजे ओरिजिनला रेफरन्स मानतो आपण 99% केसेस मध्ये आणि मग ओरिजिन पासून तिथं जाणारा एक वेक्टर काढतो आपण. आणि या ओपी बार हा जो वेक्टर आला ज्याला आपण नुसतं पी बार पण म्हणू शकतो त्याला काय म्हणतोय पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी. तर हा पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे ओपी बार किंवा पी बार. आता वेक्टर मधलं हे सगळं बेसिक माहीत पाहिजे काय माहीत पाहिजे वेक्टर म्हटलं ते अकरावीच्या वेक्टर या चॅप्टरमध्ये आहे. कुठलाही वेक्टर आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त काम तरी स्प्लिटअप करू शकतो. कुठलाही वेक्टर दोन किंवा दोन पेक्षा जास्त काम करून तरी काय करतो का आपला स्प्लिटअप करता येतो. कसं काय समजा इथे दगड ठेवला इकडे दोरी बांधली इकडे दोरी बांधली दोन्ही एट अ टाइम ओढायला चालते इकडे जायला इकडे जायचे इकडे जाईल ना बरोबर म्हणजे या दोघांची बेरीज हा येणार आहे. समजा हा ए बार आहे हा बी बार आहे हा आर बार आहे तर आर बार इज इक्वल काय म्हणा ए बार प्लस बी बार काय म्हणतात नाही ना लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन बघा त्या दिलं जात अकरावीच्या वेक्टर मध्ये झालंय. आता मग या दोन वेक्टरची बेरीज जर ह्या येत असेल एकटा तर ह्या एकटा जरी हे दोन लिहू शकतो उलट बरोबर आहे म्हणजेच हा वेक्टर मी दोन वेक्टर मध्ये स्प्लिटअप केला की जेणेकरून ह्या दोघांची बेरीज एवढी येत असेल आणि मग याला स्प्लिटिंग ऑफ वेक्टर असं म्हणायचं किंवा याला दुसऱ्या भाषेत रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणायचं. दिस वेक्टर आर बार कॅन बी रिझॉल्व्ड इंटू टू कंपोनेंट ह्यांना कंपोनेंट म्हणायचे कारण ह्याचे जे दोन पार्ट आहेत ना कंपोनेंट म्हणजे त्याचेच पार्ट आहे ठीक आहे ते दोघं जोडून हा तयार झालेला म्हणून त्याला कंपोनेंट म्हणायचे. तर दिस वेक्टर आर बार कॅन बी रिझॉल्व्ड इंटू टू कंपोनेंट ए बार अँड बी बार
लक्षात येते का बघा, जेणेकरून ह्या भागाची बेरीज एवढी. ओके, आता आपण असे कितीतरी कंपोनंट घेऊ शकतो. समजा मी चार घेतले, त्या चौघाही बेरीज एवढ्या एलिमिनेट झाल्या. समजा अजून एक घेतला, पाच जण झाले, हे तिघं घेतो पाच, त्या बेरीज एवढ्या एलिमिनेट झाल्या. तर हे कंपोनंट असे आहेत, या सगळ्या बेरीज लिहिली हाय. तर ह्याला रिझोल्युशन ऑफ वेक्टर किंवा स्प्लिटिंग ऑफ वेक्टर असं म्हणायचं प्रोसेसला, बरोबर आहे. आणि जर हे रिझॉल्व झालेले जे वेक्टर आहेत हे जर एकमेकाला लंब असतील तर त्यांना रेक्टॅंग्युलर कंपोनंट म्हणायचं, कारण लंब आहेत ना एकमेकाला. आणि हे जर कंपोनंट एक्स ऍक्सिसच्या दिशेने वाय ऍक्सिसच्या दिशेने जर घेतले आपण तर त्यांना कार्टेशियन कंपोनंट म्हणायचं, कारण कार्टेशियन ऍक्सिसच्या दिशेने घेतलेले असतात ना, म्हणून त्यांना कार्टेशियन कंपोनंट म्हणायचं. म्हणजे पी बार हा जो वेक्टर आहे तो वेक्टर मी बघा एक्स ऍक्सिसच्या दिशेने असा, समजा याला हे नाव दिलं, आणि वाय ऍक्सिसच्या दिशेने असा स्प्लिटअप केला, ओए बार आणि ओपी बार असा स्प्लिटअप केला. म्हणजे ओपी बार इज इक्वल काय आला, ओए बार प्लस ओबी बार, जेणेकरून ह्या दोघांची बेरीज एवढी ट्रॅडिशनचा. तर हा एकदा या दोन कारण स्वीटअप केला, ह्या दोघांची बेरीज एवढी आला. ओके, आपण याला पी बार म्हणू शकतो, तसंच मी याला ए बार पण म्हणू शकतो, आणि याला काय म्हणू शकतो रे, या वेक्टरला पी बार असं म्हणू शकतो. म्हणजे मी इथं काय लिहू शकतो, पी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ओके, आता युनिट वेक्टर म्हणजे पाटीलमास्टर असं सांगितलं होतं तुम्हाला, ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड एक आहे त्याला युनिट वेक्टर म्हणायचं. एक्स ऍक्सिसच्या दिशेने असणारा जो युनिट वेक्टर आहे त्याला आय बार असं म्हणतात, आय कॅप किंवा आय बार असं म्हणतात. पुढं वाय ऍक्सिसच्या दिशेने असणारा जो युनिट वेक्टर आहे त्याला जे बार म्हणतात, आणि झेड ऍक्सिसच्या दिशेने असणारा युनिट वेक्टरला काय म्हणतात, के बार म्हणतात. हे लक्षात ठेवा, झाले अकरावीला तर आय बार जे बार के बार तिघही एकमेकाला लंब असतात, आय बार जे बार के बार, आणि प्रत्येकाची मॅग्निट्यूड एक युनिट आहे. ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला हे पण शिकवलं होतं की कुठलाही वेक्टर आपल्याला त्याच्या दिशेने असणारा युनिट वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात येत आहे. तर ए बारची मॅग्निट्यूड जर ए बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार असेल आपण किंवा नुसतं एरी पण दाखवू शकतो बरं. तर मॅग्निट्यूड आणि त्याच्या दिशेने असणारा युनिट वेक्टर या दोघांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येतो कुठलाही वेक्टर. ओके, हा मग आता मला सांगा ए बार हा वेक्टर मला कसा लिहिता येईल. हा चला, ए बार हा वेक्टर कसा लिहिता येईल, त्याची मॅग्निट्यूड आणि त्याच्या दिशेने असणारा युनिट वेक्टर असा पण लिहिता येईल. म्हणजे ए बार मला कसा लिहिता येईल, आय बार इंटू ए बार या वेक्टरची मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ ए बार, बरोबर आहे. हा तसंच मला सांगा बी बार हा वेक्टर कसा लिहिता येईल, त्याच्या दिशेने असणारा युनिट वेक्टर जे बार गुणिले त्याची मॅग्निट्यूड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ओके, आता मला सांगा ए बार या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे. अरे मॅग्निट्यूड म्हणजे जी लांबी, तिची लांबी किती आहे, ह्याला एक्स क्वांटिटी एक्स आहे, म्हणजे ही लांबी किती आहे एक्स आहे. म्हणजे ए बार या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे एक्स आहे, म्हणजे काय झालं ते आय बार एक्स झालं, बरोबर आहे. पुढं बी बार या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, ही लांबी किती आहे वाय, म्हणजे हे काय झालं जे बार इंटू वाय झालं. ह्या दोन्ही किमती ए बार इज इक्वल टू आय बार एक्स आणि बी बार इज इक्वल टू जे बार वाय इथं ठेवतो. म्हणजे मला सांगा पी बार हा वेक्टर काय झाला आता, तर ए बार ची किंमत आहे आय बार एक्स प्लस जे बार वाय. समजा इथं मी थ्री डायमेन्शन मध्ये घेतला असत तर त्याला झेड क्वांटिटी झेड आला असता, झेड एक्सिलेशन असता, इंटू वेक्टर के बार असतो, तर काय आला असतं के बार झेड असा आला असा वेक्टर. आता ही साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवा, जी अकरावीला फिजिक्स मध्ये झालेली आहे. कुठल्याही वेक्टरचे जर आपल्याला कॉर्डिनेट दिले असतील कुठल्याही पॉईंटचे आणि त्याला जर पोझिशन वेक्टर लिहा म्हटलं तर काय नाही, एक्स क्वाड्रंटला आय बार जोडायचं, वाय क्वाड्रंटला जे बार जोडायचं, झेड क्वाड्रंट असेल तर त्याला के बार जोडायचं, नसेल तर सोडून द्यायचं, नसेल तर हे दोघंच फक्त टू डायमेन्शन मध्ये जायचं. ठीक आहे, कुठलाही पॉईंट देऊ द्या त्याचा पोझिशन वेक्टर तयार करा. समजा पी चे कॉर्डिनेट दिले आपल्याला थ्री मायनस वन, त्याचा पोझिशन वेक्टर तयार करा. काय करा, त्याला आय बार म्हणजे जे बार जोडा ना, म्हणजे पी बार इज इक्वल काय ना थ्री आय बार प्लस पण हे मायनस म्हणजे मायनस वन जे बार, मायनस जे बार मायनस वन जे बार, हा आला पी या पॉईंटचा पोझिशन वेक्टर. कुठल्याही पॉईंटचा पोझिशन वेक्टर काढायची की सोपे आहे की त्याला काय करायचं, फक्त त्याच्या एक्स क्वाड्रंटला आय बार, वाय क्वाड्रंटला जे बार, झेड क्वाड्रंटला के बार जोडायचं. हे मी प्रूफ करून दाखवलं तुम्हाला, हे अकरावीचा वेक्टर या चॅप्टर मध्ये यायला हवं होतं तुम्हाला. ठीक आहे, हे झालं पोझिशन वेक्टर्स, हे एक बेसिक आयडिया तुम्हाला माहित पाहिजे. आता दुसरं एक माहीत पाहिजे तुम्हाला, काय माहीत पाहिजे, जर आपण परत एकदा ही कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम काढतो मी, तर इथं टू डायमेन्शन मध्ये घ्यायचा आहे हो बा. जर आपण इथं पी नावाचा पॉईंट घेतला, त्याला एक्स क्वाड्रंट एक्स आणि वाय क्वाड्रंट वाय आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, आणि हा जर जोडला आपण ओपी, बरोबर आहे. हा आणि इथला जर अँगल थीटा असेल तर या पी या पॉईंटचे क्वाड्रंट मला थीटा स्वरूपात लिहिता येतात,
कसे लिहिता येतात तर इथनं लंब टाकायचं हे अंतर एक्स असेल हा लंब टाकला हे अंतर आर असेल बघा ओपी हे अंतर आर असेल समजा पुढे इथनं लंब टाकणार हे अंतर वाय असेल मला सांगा हे अंतर वाय म्हणजे हे अंतर पण किती झालं मी वाय झालं ना मग आता या काटकोनात कुठला ह्याला नाव देतो मी क्यू ओ पी क्यू या राईट अँगल ट्रायंगल मध्ये थेटाच्या दृष्टिकोनातून ही काय ऍडजेसंट साईड आहे ऍडजेसंट साईड एक्स आहे आपण हायपोटेनस हा राईट अँगल आहे याचा अर्थ ऍडजेसंट साईड आपण कर लगतची बाजूला हे कर ऍडजेसंट साईड आपण हायपोटेनस एक्स आपण किती आलं कॉस का साईन का ध्यान कॉस ना अरे लगतची बाजूला हे कर पुढं याच ट्रायंगल मध्ये अपोजिट साईड आपण हायपोटेनस अपोजिट साईड आहे वाय हायपोटेनस आहे आर काय असत साईन थीटा असत मग याच्यावर मला सांगा एक्स इज इक्वल काय आलं आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल काय आलं आर साईन थीटा म्हणजे कुठल्याही पॉइंटचा एक्स कॉर्डिनेट कसा लिहिता येईल तुम्हाला हे त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं अंतर असत ना आर त्याला कॉस जोडायचं कॉस एक्स कॉर्डिनेट पाहिजे असेल तर त्याला कॉस जोडायचा आणि वाय कॉर्डिनेट पाहिजे असेल तर त्याला साईन जोडायचं मग हा पॉइंट इकडं असला तरी झालं समजा हा पॉइंट इथं असला असता तर मी अँगल घेता कसा घेतला असता हा एवढा अँगल घेतला असता आणि त्याचे कॉर्डिनेट कसे लिहिले असते एक्स कॉर्डिनेट कसा लिहिला असता आर कॉस थीटा वाय कॉर्डिनेट कसा लिहिला असता आर साईन थीटा ओके हे माहिती पण 11वीच्या मॅथमॅटिक्स मध्ये झाले ठीक आहे साईन कॉस टॅनच्या नवीन डेफिनेशन नवीन पद्धतीने डेफिनेशन देतात इव्हन 10वीला पण होतं ठीक आहे 10वीच्या पण ट्रिग्नॉमेट्री मध्ये होतं तर आता ह्या दोन गोष्टी माहीत असतील तर तुम्हाला हे आर्टिकल चांगलं समजेल बघूया ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्यायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधलं जे ऍक्सेलरेशन आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलस मेथडच्या साहाय्याने काढायचा आहे त्यासाठी आपलं हे सगळं चाललंय बघूया आपण कसं काढता येईल तर त्यासाठी मी एक सर्कल घेतोय कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग दिस सर्कल त्या सर्कलवरून एक पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करायला गेलेला आहे ठीक आहे आता हा अँटी क्लॉकवाइज फिरायला गेले मी काय करणार आहे इथे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार आहे हा ओरिजिन इथं सेंटरच्या ठिकाणी घेणार आहे हा एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे ओके इथं ओरिजिन आहे आता एक पार्टिकल असं फिरत समजा इथं आलेला या पी या ठिकाणी या पी या पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहे ओपी जोडला या सर्कलची रेडियस आर आहे सर्कलची रेडियस आर आहे आणि या ओपीनी एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल म्हणजे पी ओ एक्स हा जो अँगल आहे हा अँगल थीटा असेल ओके तर मला सांगा पी या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय हा पी या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आले एक्स कॉर्डिनेट कसा लिहिला असतो मग असे सांगितलं होतं ह्या अंतराला कॉस थीटा जोडायचा म्हणजे आर कॉस थीटा आणि पुढं वाय कॉर्डिनेट काय आला आर साईन थीटा मग अशी तुम्हाला शिकवली म्हणून आता येते ना नाहीतर द्यायचं म्हणजे असं असतं बघा तू चुकी अकरावीला झाले असं असली मग कळत नाही ना म्हणून तर ते मी आधी शिकवलो तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं मग आता यायला पाहिजे तर पी या पॉइंटचे कॉर्डिनेट म्हणजे पी हा पॉइंट जो आहे ना त्याचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट माहीत असतील आणि हा जर अँगल माहीत असेल किंवा हा अँगल आणि हे डिस्टन्स जर माहीत असेल सर्कलची रेडियस असेल तर आपल्याला त्याचे कॉर्डिनेट काढता येतात असे पोलर कॉर्डिनेट मदत करतात त्याला ठीक आहे असं ते पोलर म्हणून असे कॉर्डिनेट आपल्याला काढता येतात आता मला काय करायचंय पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर पाहिजे पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर मी आर बार या अक्षरे दाखवणार आहे तो कसा काढता येईल मला सांगा पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर तर पोझिशन वेक्टर काढण्यासाठी हे इथे लंब टाकलेलं असतं माहित आहे ना हे इथे लंब टाकलेलं असतं ही प्रोसिजर काही गरजेची नाही आता फक्त तुम्हाला ते सांगितली तुम्हाला ते सांगतो मी इथे किंवा आर तर आपण काय करत असतो रे हा हा जो वेक्टर आहे ओपी बार त्याचे दोन कंपोनंट झाले कुठले कुठले ओ क्यू बार आणि ओ आर बार आणि मग समजा ह्याला क्यू बार आणि ह्याला आर बार किंवा ओ क्यू बार आणि ओ आर बार यांची बेरीज काय आली रे स्मॉल आर बार ओपी बार म्हणजे आपण काय मानलंय आर बार मानलंय ना हा आणि मग याच्या दिशेने असणारा इंटरेक्टर आहे बा याच्या दिशेने असणारा इंटरेक्टर जे बाग किंवा मग अशी सांगितलं काय करायचं असतं रे त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर पाहिजे ना तर याच्या एक्स कॉर्डिनेटला काय जोडायचं आय बार म्हणजे आर बार हा वेक्टर काय येईल आय बार एक्स म्हणजे एक्स कॉर्डिनेटला आय बार जोडायचं वाय कॉर्डिनेटला जे बार जोडायचं त्या दोघांची बेरीज करायची झेड कॉर्डिनेट काय टू डायमेन्शन मध्ये घेतले आपण तिथं तर हा आला पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर पण तो पोझिशन वेक्टर मला फिटायचं होता पाहिजे या स्वरूपात पाहिजे त्यापैकी एक्स अशी मग किती आर कॉस थीटा
इथे उत्तर लिहिलं हा आयबा तसंच ओ एक्स ची किंमत किती आहे आर कॉस थीटा जेबा तसंच वाय ची किंमत किती आहे आर साइन थीटा याप्रमाणे हा पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर झाला आता थीटाची किंमत ओमेगाच्या स्वरूपात टाकायच्या अँग्युलर वेलॉसिटीच्या स्वरूपात व आता पहा सुरुवातीला समजा हा पार्टिकल इथं होता एक्स ऍक्सिस होता त्यावेळेस हा थीटा किती होता झिरो होता मग हा पार्टिकल इथून समजा इथे ये नाव देतो मी ए पासून पी पर्यंत यायला समजा टी एवढा टाइम लागला बरोबर आहे तर ए पासून पी पर्यंत येताना अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेली थीटा झाली त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा मानणार आहे बस अँग्युलर व्हेलॉसिटी मी काय करणार आहे ओमेगा मानणार आहे पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट माहित आहे अँग्युलर व्हेलॉसिटी माहित आहे आणि ए पासून पी पर्यंत याला लागणारा टाइम पण माहित आहे मग मला सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं रे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम झाले काय सर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे थीटा टाइम किती आहे टी त्याच्यावर मला सांगा थीटा इज इक्वल काय येतो ओमेगा आणि टी यांचा काय गुणाकार म्हणजे याच्यावरून मी असं लिहू शकतो थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी ही किंमत मी इथं आणि इथं ठेवणार बरोबर आहे म्हणजे पोझिशन वेक्टर तयार झाला बघा पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर कसा तयार झाला आय बार आर कॉस थीटा आणि काय घेऊया ओमेगा टी म्हणजे आय बार आर कॉस ओमेगा टी क्वाच्या आत आहे बघा प्लस जे बार आर साईन थीटा आणि ओमेगा टी जे बार आर साईन ओमेगा टी ओके बघायचं लक्षात आलं हा पोझिशन वेक्टर कसा तयार झाला याच्या पाठीमागं सगळं मॅथमॅटिक्स आहे म्हणजे अकरावीचं आहे बरोबर आहे पोझिशन वेक्टर म्हणजे काय हे वेक्टर मधलं होतं वेक्टर बेसिक्स मॅथ्स मध्ये असतं आणि कार्टेशियन कॉर्डिनेटचे पोलर कॉर्डिनेट कसे करायचे वगैरे वगैरे पोझिशन वेक्टर वगैरे काय प्रकार आहे हे सगळं मॅथमॅटिक्स आता तुम्हाला इथून थोडी फिजिक्स वापरायचं परत मॅथमॅटिक्स वापरायचं फिजिक्स एकच ओळख वापरायचं व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि ऍक्सलरेशन म्हणजे काय अशा दोन ओळी वापरायचे फिजिक्स बाकी सगळं मॅथमॅटिक्स आहे ठीक आहे आता मला सांगा हा पी या पॉइंटचा काय येईल पोझिशन वेक्टर आहे बरं पी हा पॉइंट त्याची पोझिशन काय होणार आहे बदलणार आहे सर्क्युलर मोशन करते म्हणजे बदलणार आहे ना मग पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर बदलण्याचा जो दर आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी म्हणतो ना तसं आपण इथे वेक्टरच्या भाषेत असं म्हणू शकतो की रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर इज गिव्हन इज इक्वल टू इट्स व्हेलॉसिटी म्हणजे जर आपल्याला या पी या पॉइंटच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काढायची असेल व्हेलॉसिटी वी बार तर काय करावं लागेल तुम्हाला हा पोझिशन वेक्टर किती रेट मी बदलतो विथ इन टाइम काढावा लागेल अरे पोझिशन वेक्टरचा बदलण्याचा दर म्हणजे व्हेलॉसिटी हा जेवढा फास्ट पडेल तेवढा पोझिशन वेक्टरची पोझिशन तर फास्ट चेंज होईल ना म्हणजेच पोझिशन वेक्टर बदलण्याचा रेट तुम्हाला सांगितलं डी बाय डी ला काय वाचायचं रेट ऑफ चेंज ऑफ आर बार विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्याला मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ आर आय बार आर कॉस ओमेगा टी प्लस जे बार आर साइन ओमेगा टी या प्रमाणात आता इथून पुढे सगळं मॅथमॅटिक्स आहे बघा आपल्याला ह्या सगळ्या कॉन्सेप्टल्या गवाळ्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टाइम याचा अर्थ काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम मग डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा असतो अजून कोणाला झालेला नाही जे मॅथमॅटिक्स ज्यांना होईल जे मॅथमॅटिक्स आहेत त्यांना डेरिव्हेटिव्ह चुकीस रशी त्याला काय अवघड नाही फारस पण आता कोणाला झालं नाही त्यामुळे मी ते सगळं डिटेलमध्ये सांगतोय आणि जरी झालं असलं तरी डिटेलमध्ये सांगतोय कारण ज्यांचा मॅथमॅटिक्स नाही त्यांना प्रॉब्लेम होता त्यांचं मॅथमॅटिक्स नाही त्यांना काही वेळा ह्या पायऱ्या पाठ करावा लागतात काय पर्याय कदा डेव्हिड असं असतो पाठ करून टाकायचं ज्यांचं मॅथ्सला डेव्हिड होईल त्यांना परत येईल आपोआप बरं आता काय करायचं बघा डेव्हिडचे काही नियम आहेत बेरीज असेल तर डेव्हिड प्रत्येकाला सेपरेट करतात बेरीज बेरीज आणि वजा वाटत असतो ना गुणाकार भागणार असेल तर नाही मग तिथं बेरीज आहे म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करणार आहे याला वेगळा त्याला वेगळा दुसरा नियम
कॉन्स्टंट क्वांटिटी जर असेल तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघतं. आता मला सांगा इथं आर ही काय आहे या सर्कलची रेडियस आहे. पार्टिकल फिरला काय नाही फिरला काय हळू फिरला फास्ट फिरला फिरला हे बदलतंय का रेडियस बदलते नाही बदलत. म्हणजे हे सगळे कॉन्स्टंट आहेत. आय बार युनिट वेक्टर आहे एक्स एक्स दिशेत असताना जे बार युनिट वेक्टर आहे वाय एक्स दिशेत असतात ते पण बदलणार नाही. म्हणजे हे कॉन्स्टंट आहे हे कॉन्स्टंट आहे. राहिला काय प्रश्न फक्त कॉसच्या आतमधले जे टर्म आहे साईनच्या आतमधले टर्म आहे ओमेगा टी ह्यात ओमेगा पण कॉन्स्टंट आहे कारण ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर व्हेलॉसिटीचं स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. लिनियर व्हेलॉसिटी काय बदलते डायरेक्शन बदलल्यामुळे बदलते. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशीच असते राईट हँड थ्रोनुसार म्हणजे ती डायरेक्शन पण बदलत नाही आणि मॅग्निट्यूड पण बदलत नाही. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. ओमेगा कॉन्स्टंट आहे टी कॉन्स्टंट नाहीये ह्या दोघांचा गुणाकार स्थिर नाही आहे नाही. आणि मग ओमेगा टी जर कॉन्स्टंट नसेल तर कॉस कॉन्स्टंट आहे का नाही. आपली किंमत अँगलची किंमत बदलते म्हणजे पाचची किंमत बदलणार साईनची किंमत बदलणार म्हणजे ते व्हेरिएबल आहे. मग आता आय आणि आय बार आणि आर कॉन्स्टंट आहे ठीक आहे. मग व्हेलॉसिटी काय येईल जरा बघा. हा तर इथून जातोय मी देअरफोर व्ही बार इज इक्वल टू हा आय बार आणि आर कॉन्स्टंट आहे मी लावतो बाहेर डेरिव्हेटिव्हचा ओ कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह. आता कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो जरा सांगतो मी तुम्हाला. डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्रॅक्टिस देतो तुमची. कॉसचा डेरिव्हेटिव्ह आता कॉस एक्स आहे त्याला डेरिव्हेटिव्ह डी एक्स पाहिजे आपल्याला. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स का स्टँडर्ड फॉर्म तो कसा आला काय आला हे मॅथमॅटिक्सच्या लोकांना होईल किंवा अकरायला मॅथ्स मध्ये पण आहे डेरिव्हेटिव्ह त्यात होईल तुम्हाला ते. पण हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतो पाठच केला फॉर्म्युला पाठ करावाच लागतो. कसा आलो हे माहित असतं आपल्याला मॅथमॅटिक्सच्या लोकांना माहिती पण कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो बरोबर. आता एक्स आहे डेरिव्हेटिव्ह एक्स आहे त्यामुळे कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. पुढे समजा डी बाय डी थीटा ऑफ कॉस थीटा असेल तर कॉस थीटा आहे आणि डेरिव्हेटिव्ह थीटा आहे तर कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. पण थीटाच्या जागी जर इथं के थीटा असेल तर के म्हणजे पाच थीटा असेल आणि डेरिव्हेटिव्ह थीटा काढायचं ज्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याच्यापेक्षा वेगळं जर अक्षर इथं आलं तर कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन थीटा म्हणजे मायनस के थीटा येणारच आहे. पण थीटाच्या ऐवजी वेगळं काय आलं की त्याच्या डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला गुणायचं असतं ह्याला म्हणतात चेन रूल. चेन रूल नावाचा एक रूल आहे जो अकरावीला नाही फक्त बारावीच्या मॅथमॅटिक्स मध्ये आहे. तो चेन रूल म्हणजे काय थोडक्यात सांगायला लागलं मी. आता इथं कसं एक्स ला एक्स होतं ना इथं कसं थीटाला थीटा होतं मला शिकत थीटाला इथं काय आलं के थीटा वेगळं काय जरी आलं तर त्याच्या डेरिव्हेटिव्ह परत त्याला गुणायचं असतं अशी साखळी तयार होती म्हणून चेन रूल म्हणतात. मग आता के थीटा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गुणलं पाहिजे. कॉस के चा डेरिव्हेटिव्ह काय आला कॉस के थीटा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन के थीटा आला. पण थीटाच्या ऐवजी वेगळं काहीतरी आलं म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह गुणलं पाहिजे. आता के थीटा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार तर के थीटा डेरिव्हेटिव्ह काढताना के कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह बाहेर काढलं आणि थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिलेटिव्ह थीटा वन असतो त्याच अक्षराचा त्याच अक्षराचा डेरिव्हेटिव्ह वन. म्हणजे कॉस के थीटा डेरिव्हेटिव्ह काय आला मला सांगा मायनस साइन के थीटा इंटू के आलो. तसंच मी आता इथं अजून घेतो समजा कॉस पी एक्स चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे मला विथ पी एक्स पाहिजे कसा काढणार सांगा मला. तर कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पी एक्स ला पी एक्स पण हो एक्सच्या जागी पी एक्स आला म्हणून काय करणार पी एक्स चा डेरिव्हेटिव्ह गुणणार त्याचा पी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह बाहेर काढला एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी एक्स किती आला वन असं डेरिव्हेटिव्ह आला. तसं मला सांगा आता कॉस टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी विथ टी काय येणार मायनस साइन टी येणार समजून. तसं मला सांगा आता कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह विथ टी काय येणार तर मायनस साइन ओमेगा टी इंटू टी च्या ऐवजी ओमेगा टी आलं म्हणून ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह गुणलं पाहिजे. ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह कसा आहे ना त्याचा ओमेगा कॉन्स्टंट आहे आता सांगितलं कॉन्स्टंट आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओके कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह बाहेर निघलं राहिलेलं आहे टी टी चा डेरिव्हेटिव्ह टी किती असतो वन असतो. म्हणजे कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा मी इथे लिहितोय बघा कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह लिहिले बघा आय आणि आय बार आणि आर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह बाहेर काढले कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा इंटू वन. आता पुढे जसा ह्याला डेरिव्हेटिव्ह झाला आता ह्याला डेरिव्हेटिव्ह वेगळा द्यायचा ह्या जे बार आणि आर बार काय
कॉन्स्टंट आहे, परत ते डेरिव्हेटिव्ह बाहेर काढलं जे बार आणि आर राहिलं काय फक्त साईन ओमेगा टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टी काय, तर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, पण साईन टी असतं तर कॉस टी लिहिलं असतं, पण टीच्या जागी ओमेगा टी. लक्षात घ्या, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, पण साईनचा डेरिव्हेटिव्ह नुसतं कॉस आहे. कॉस साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ थिटा काय असतो, कॉस थिटा असतो. पुढं साईन टी चा डेरिव्हेटिव्ह विथ टी काय असतो, कॉस टी असतो. तसं मला सांगा आता साईन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह विथ टी काय येईल, तर साईन चा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, मग साईन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस ओमेगा टी. पण हो, टीच्या ऐवजी काय आलं, इथं डेरिव्हेटिव्ह विथ टी आणि टीच्या ऐवजी काय आलं, ओमेगा टी. म्हणून ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह बनवला, कारण ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काढला तुम्हाला शिकवले, ओमेगा कॉन्स्टंट ऐवजी वाटलं टीचा डेरिव्हेटिव्ह टी वाढला, म्हणजे साईन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह विथ टी काय असतो, कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. ठीक नाही म्हणलं तर चालतं ना, हा मग तसंच मला इथं पाहिजे. आता साईन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा इंटू वन लिहित असतं तर लिहू शकता, बरोबर. पहा लक्षात येतो आता हे सगळं व्यवस्थित लिहूया. देअरफोर विभाग इज इक्वल टू मायनस आधी लिहितो ओ हितला ओमेगा, इथं लिहूया ना करायचं, हा ओमेगाला ओमेगा वर्ग कसा, हा साईनच्या आत मधला ओमेगा आहे, त्याचा काय संबंध आहे, तो बाहेर आहे ना, ह्या ओमेगाला अगोदर इथे लिहा, आय बार आर ओमेगा साईन ओमेगा. काय काय केलं बघा, हे मायनस प्लस गुणाकार मायनस आला, आय बार आर हितला ओमेगा इथं लिहिला साईन ओमेगा की आय तसा. पुढे इकडं बघ, प्लस जे बार आर अधिकला ओमेगा, जे बार आर ओमेगा आणि कॉस ओमेगा टी, ओके. हे कळलं हे पहिले एका मिनिटात सुद्धा काम नव्हतं, जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येत असतात तर डेरिव्हेटिव्ह कोणाला येत नाही ना, हा त्यामुळे वेळ जाते आपला, मॅथमॅटिक्स लागणारच आहे आपल्याला फिजिक्स मध्ये, त्याला काय पर्याय. बर पुढं आता यातनं काही कॉमन निघतंय, कॉमन काढायचं काही नाही, आर आणि ओमेगा, आर आणि ओमेगा कॉमन निघते, कॉमन तुम्ही नंतर काढलं तरी चालेल, काढू द्या नंतर काढू. आता मला काय करायचं आहे, ऍक्सलरेशन पाहिजे, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह टू टाइम काढलेली ऍक्सलरेशन आहे, व्याख्या ऍक्सलरेशनची डेफिनेशन आहे. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम इज कॉल्ड एज ऍक्सलरेशन. आणि मग इथं मला किंमत टाकायची आहे, डी बाय डी टी ऑफ ओ विभाग किंमत तयार आहे का आपल्याकडे, काय रे, मायनस आय बार आर ओमेगा साईन ओमेगा टी प्लस जे बार आर ओमेगा आणि कॉस ओमेगा टी, ओके. देअरफोर ए बार इज इक्वल टू, हा हा डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह काढला आता शिकवली तुम्हाला, कॉन्स्टंट क्वांटिटी बाहेर निघतात, मायनस आय बार आर आणि ओमेगा हे सगळे कॉन्स्टंट आहेत, कारण व्हेरिएबल टी आहे त्या दृष्टीने ओमेगा पण कॉन्स्टंट आहे, हे सगळं बाहेर निघले, म्हणजे काय काय आलं, मायनस आय बार आर ओमेगा काय राहिलं आता, साईन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह, साईन ओमेगा टी डेरिव्हेटिव्ह आता सांगितलं होतं तुम्हाला, साईन ओमेगा टी डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा असतो, कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा असतो. प्लस जे बार आर आणि ओमेगा सगळे कॉन्स्टंट आहेत, जे बार आर आणि ओमेगा सगळे कॉन्स्टंट आहेत, कॉस ओमेगा टी आहे आणि कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ओमेगा टी, मायनस साईन ओमेगा टी इंटू ओमेगा चेंज रूलनुसार आलेला असतो. मग आता काय काय झालं जरा बघा, ए बार इज इक्वल टू आता पहा, मायनस आय बार आर ओमेगा इंटू हितला ओमेगा काय झाला रे, ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी, मायनस प्लस मायनस जे बार आर ओमेगा इंटू हितला ओमेगा आर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी, ओके. बघा इथपर्यंत पाहिलं कळत का, आता जस्ट एक पायरी राहिली, हो मी मायनस साईन आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन काढणार आहे, खर तर आर पण कॉमन निघतो पण आर नाही कॉमन काढणार, का कॉमन काढणार पुढच्या पायरीला कळेल तुम्हाला. हा मायनस ओमेगा कॉमन काढलं म्हणून मायनसचं प्लस होणार आहे, ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलं म्हणजे काय राहिलं, आय बार आर कॉस ओमेगा टी, आय बार आर कॉस ओमेगा टी, मायनसचं प्लस झालं मायनस कॉमन काढल्याबद्दल, हा इथं काय राहिलं बघा, ओमेगा स्क्वेअर कॉमन काढल्याबद्दल काय राहिले, जे बार आर साईन ओमेगा टी. इक्वेशन नंबर वन आणि ह्या ब्रॅकेट कर बघा,
आय बार आर कॉस ओमेगा टी प्लस जे बार आर साइन ओमेगा टी, आय बार आर कॉस ओमेगा टी प्लस जे बार आर साइन ओमेगा टी इज नथिंग बट आर बार आएगा काय हा पोजिशन वेक्टर आहे ना पीआर पॉइंटचा. या सगळ्या ब्रॅकेट बद्दल इक्वेशन वन वरून काय लिहू शकतो मी, आर बार लिहू शकतो का, म्हणजेच ए बार इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, दिस इज द एक्सप्रेशन फॉर acceleration in uniform circular motion, and from this expression it is clear that this acceleration is direction of this acceleration is opposite to that of the opposite ka minus side r bar. R bar mhanje kay ahe, radius vector, radius vector cha viruddha disheni a bar chi direction aahe, mhanje a bar chi direction radius vector asa asto, mag tyachya viruddha disheni mhanje kasa aalo, toward the center aalo, radius varun aalo, and that's why this is called as radial acceleration because it is directed along the radius, and it is also called as centripetal acceleration because its direction is toward the center. मग तसं मी चर्चा केली होती आणि असंच फॉर्म्युला आला होता नाही बघा, माइनस वेक्टरच्या स्वरूपात आला डायरेक्ट. खरं तर आपण वेक्टरच्या स्वरूपात नाही लिहिलं तर ए स्क्वेअर ए बार इज इक्वल टू ए इज इक्वल टू काय आलं होतं आर ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर आर म्हणा आर ओमेगा स्क्वेअर म्हणा, बरोबर ना, क्रॉस प्रॉडक्ट असला तरच तिथं प्रश्न आहे फक्त. आणि तुम्हाला मग ओमेगाच्या जागी v is equal to r omega, बरोबर आहे, त्याच्यावर ओमेगा जागी v upon r इथे ठेवता येईल आणि त्याप्रमाणे वेगवेगळे फॉर्म्युले तयार करता येतील. पण एक फॉर्म्युला एकदा बेसिक तयार झाला की त्याचे पुढचे वेगवेगळे फॉर्म्युले तयार करता येतात. तर बघा, एक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दॅट इज रेडियल एक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण दुसऱ्या एका पद्धतीने काढला ज्याला काय म्हणायचं, कॅल्क्युलस मेथड म्हणायचं. ही जी मेथड आहे त्याला कॅल्क्युलस मेथड असं म्हणतात. कॅल्क्युलस मीन्स डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन होते, ज्या डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आहे त्याला कॅल्क्युलस मेथड म्हणायचं. कॅल्क्युलस म्हणतात त्या मॅथमॅटिक्स, त्यामुळे कॅल्क्युलस मेथड कारण डेरिव्हेटिव्हच्या साहाय्याने काढलेलं आहे. तर एक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परवा आपण काढलं होतं ते ज्योमेट्रीच्या साहाय्याने काढलं होतं, आठवते का, डेल्टा व्ही वगैरे काढला होता ज्योमेट्री साहाय्याने, आकृती वगैरे सांगितली होती कशी काढायची. आणि ही जी मेथड आहे ती कॅल्क्युलस मेथड आहे, शेवटचा रिझल्ट जरी वेगळा असला तरी मेथड वेगळा आहे. परीक्षक आतापर्यंत असं विचारलं नाही याच मेथड दिल्या त्याच मेथड दिल्या, पण तुमच्या वेळेस विचारला जाणार नाही असं होऊ शकत, विचारू शकता. पण सर असं म्हणतात डिफाईन किंवा एक्सप्लेन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अन एक्सलरेटेड मोशन अँड देयर एक्सप्रेशन फॉर इट, ज्यावेळेस नुसतं दिलं म्हणतात ना त्यावेळेस काय करू शकता तुम्ही, ही मेथड तुम्हाला सोपी वाटली या मेथड दिल्या, परवाची मेथड सोपी वाटली जॉमेट्रिकल मेथड तर त्या मेथड लिहा, कुठल्या एका मेथड लिहिले तर चालतं. पण पर्टिक्युलरली जर त्यांनी विचारलं कॅल्क्युलस मेथड लिहा किंवा जॉमेट्रिकल मेथड लिहा त्याच मेथडने लिहिलं पाहिजे, म्हणून दोन्ही मेथड आल्या पाहिजे. परीक्षेत तसं विचारलं काय का, तुम्हाला जी सोपी वाटते तयारी केली आहे त्या परीक्षेत जर त्यांनी विचारलं याच मेथड लिहिले आहे तुम्ही त्याची तयारी केली नसेल तर तुम्हाला आर्टिकल लिहत असून तिथं प्रॉब्लेम आहे. तर बघा हे सगळं लक्षात येते का कॅल्क्युलस मेथड कशी आहे एक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची.